माय मराठी माय बोलीचं महाचॅनल सर्व दर्शकांचं आजच्या विशेष भागामध्ये सहर्ष स्वागत. मित्रहो, मराठी माणूस आणि मराठी माती अशी आहे की इथल्या व्यक्तीने एकदा ठरवलं तर तो आटकेपार झेंडे लावतोच. जसे शिवाजी महाराजांनी अगदी तामिळनाडूच्या तंजावरपर्यंत आपलं साम्राज्य पसरवलं होतं, त्यावेळेस तर कुठल्या सुविधा नव्हत्या, कुठल्या दळणवळणाची साधने नव्हती, पण काय कमाल असेल महाराजांची, तंजावरपर्यंत तामिळनाडूमधल्या त्यांनी आपलं साम्राज्य पसरवलं. अशीच एक मराठी मुलगी अपघातानं अभिनय क्षेत्रामध्ये आली आणि आज टॉलिवूड म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये तिनं आपल्या मराठी माणसाची मान अभिमानानं उंचावलेली आहे. तर आज आपल्या खास मुलाखत देण्यासाठी तामिळ तेलुगू चित्रपटाची सुपरस्टार अपेक्षा ही आलेली. अपेक्षा, तुझं स्वागत. काय सांगशील आमच्या दर्शकांना? म्हणजे माझा पहिला प्रश्न असा आहे साधा की तुझं चित्रपटसृष्टीमध्ये येण्यामागचं लॉजिक किंवा कारण काय झालं, थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना सांग. हो, नमस्कार. या अगोदर पण आपण या चॅनलला भेट दिली होती आणि दुसऱ्यांदा या चॅनलला मी भेटत आहे आणि खूप आनंद होतो आहे की हा योग घडून आला की मी पुन्हा एकदा तुमच्या चॅनलला भेट दिली किंवा माझ्या येणाऱ्या म्हणजे जे काही प्रोजेक्ट असतील, माझी करिअरची सुरुवात कशी झाली आणि आत्ता सध्या मी काय काम करत आहे किंवा नंतर काय करणार आहे हे सर्व तुम्हाला पुन्हा एकदा सांगण्याची संधी मिळाली, त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार मानते मी. आणि माझी सुरुवातीपासून आळंदीमध्येच राहते मी, म्हणजे शिक्षण वगैरे पूर्ण लहानपण आळंदीमध्येच झालं आणि म्हणजे या कलेची आवड मला वडिलांकडूनच मिळाली, कारण की ते अगोदरपासून गातात, चांगले उत्कृष्ट गायक आहेत, त्यांचे कॅसेट आहेत मार्केटमध्ये, त्यांचे खूप मला वाटतं सांप्रदायिक खूप प्रकारचे त्यांनी गाणे गायलेले आहेत आणि त्यांच्याकडनं मला ही अपेक्षा मिळाली की मी काहीतरी पुढं केलं पाहिजे. मला सिंगिंग तर काही जमत नाही पण मी दुसरं काही ट्राय करू शकते असं वाटत होतं आणि ते मी ट्राय केलं. कसा प्रवेश झाला म्हणजे सिनेसृष्टीत, अनुभव सांगा सोलापूरला. हो, म्हणजे मी खरं सांगायचं म्हणजे अनपेक्षित घडलं हे सर्व. नाही, मला लहानपणापासून आवड तर होती की आळंदीमध्ये राहते, कला आपल्यामध्ये अगोदरच आहे, पण हो अभिनयाची सिंगिंगची पण ते काही जमलं नाही मला. हो, पण ॲक्टिंगमध्ये मी ठरवलं की काहीतरी केलं पाहिजे आणि योगायोगाने पप्पांच्या मित्रांचं शूटिंग चालू होतं, मराठी चित्रपट होता तो, तर त्या दरम्यान मी सोलापूरला आले. नुकतीच माझी परीक्षा झाली होती 12वीची, तर त्यानंतर मी तिथे आले आणि हो आणि शूटिंग पूर्ण पाहिली आणि मला असं इच्छा होती की मी त्याच्यात काम केलं पाहिजे, पण तिथे जे टीम आली होती डायरेक्शन डिपार्टमेंट ती पूर्ण साऊथ इंडियन होती टॉलिवूडची आणि त्यांनी मला विचारलं तुम्ही ॲक्ट्रेस आहात का, मी सांगितलं नाही मला इंटरेस्ट खूप आहे, मी हे शूट पाहण्यासाठी आले आहे आणि माझे वडील गायक आहेत, ते पहिल्यापासूनच या लाईनमध्ये आहेत किंवा त्यांनी बरेचसे गाणे गायले आहेत, मला पण तसंच इंटरेस्ट आहे, काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी पूर्ण शूटिंग पाहिलं आणि तिथेच मला त्यांनी डायरेक्ट समोरून ऑफर दिली, तुम्हाला इतका इंटरेस्ट आहे तर प्लीज तुम्ही आमच्या साऊथमध्ये काम कराल का. मग सुरुवातीला मला वाटलं ते काय म्हणजे काय जोक वगैरे करत असतील, मग नंतर मी त्यांना म्हटलं नाही इच्छा आहे पण तुम्ही सिरियस बोलत असाल तर मी काय संघर्ष करावा लागेल मी नक्कीच करेन, फक्त मला भाषेची खूप अडचण आहे कारण माझा जन्म महाराष्ट्रातला आहे. हो, आणि महाराष्ट्रातला आहे, सांप्रदायिक घराण्यातून मी म्हणजे मोठी झालेली आहे त्यामुळे मला भाषा तिकडची काहीच माहीत नाही आहे, तर तुम्ही थोडंसं मला सपोर्ट केला तर मी नक्की शिकेल. मला तोच प्रश्न तुला विचारायचा, सिनेमाचं नाव काय ते तामिळचं सुरुवातीला तुला मिळालं तो? संतोषीतील कलावरम. संतोषीतील कलावरम, म्हणजे जसं आपल्याकडे सैरा आठ वगैरे चालला की नाही, तसं तिकडे खूप छान अपेक्षाचा चित्रपट चालला. आता तेलुगू चित्रपटामध्ये पण ती येत आहे, 5-7 चित्रपट तिने साईन केलेले आहेत. तर अपेक्षा, माझा प्रश्न असा आहे की तुला तामिळ, मराठी आणि तामिळ हे कम्प्लीट डिफरंट लँग्वेज, कशाचं कशाला ताळमेळ नाही, अगदी वाचता येत नाही, लिहिता येत नाही, बोलता येत, तू कसं शिकलीस? मला हे कोळच आहे नेहमी की बाबा हे कसं काय जमलं तुला. हो, सरांनी
खूप छान प्रश्न मला विचारला आहे आणि प्रत्येक ठिकाणी हाच प्रश्न विचारतात. तुम्ही महाराष्ट्रातल्या आहात आणि एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही तमिळ शिकून कसं काय काम केलं, सर्वांचा प्रश्न हा असतो. पण खरंच कठीण आहे तिथे काम करणं, तिथल्या भाषेमध्ये, तिथल्या लोकांमध्ये. पण मला वाटतं की इंटरेस्ट असल्यानंतर आपल्याला खूप सगळं काही सोपं जातं आणि माझं तेच झालं. मला इंटरेस्ट असल्यामुळे सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या आणि मला संघर्ष काही जास्त करावा लागला नाही. फक्त मी मन लावून शिकले आणि मिळालेल्या संधीचं सोनं केलं बस. तर बघा, ही नुसती मराठी मुलगी नाही तर आपल्या मराठवाड्यातली, आपल्या संतांच्या भूमीतली ही मुलगी आज अटकेपार झेंडे रोवत आहे. मला एक सांग दुसरा प्रश्न की तामिळ आणि तेलुगू या भाषेमध्ये साम्य आहे का? म्हणजे जवळपास जाणाऱ्या भाषा आहेत की कम्प्लीट ही वेगळी आणि ती वेगळी? म्हणजे इथं तेलुगूमध्ये तू भेटते, त्या मूवीचं नाव काय होतं तेलुगू? रंजू नावाची आता दिवाळी झाल्याबरोबर रिलीज होणारी मूवी आहे. मला वाटतं लॉकडाऊनमुळे थोडंसं हां लेट झालं, पोस्टपेंड आला आणि आता दिवाळी झाल्यावर कदाचित लगेच ते रिलीज होईल. तर तेलुगूचा काय अनुभव आहे तुझा? हो, तेलुगू विषयी नक्कीच बोलावं वाटेल मला, कारण की तमिळ सगळ्यात जास्त अवघड भाषा आहे आणि सुरुवातीला मला इंटरेस्ट असल्यामुळे मी शिकले. पण जेव्हा मी चित्रपट पाहिला त्यावेळेस मला वाटलं एवढी कठीण भाषा मी कशी शिकले आणि कसं काम केलं. पण खरं सांगायचं म्हटलं तर तेलुगू खूप सोपी भाषा आहे आणि ती आपल्या संस्कृतमध्ये जास्त वापरली जाते तेलुगू भाषा. तर मला वाटतं तमिळपेक्षा तेलुगू मला खूप सोपं गेलं, जवळची वाटली. हो, खूपच संस्कृत शब्द असल्यामुळे. तर ही अशी अपेक्षा किंवा आई वडिलांनी नावच अपेक्षा ठरलं असल्यामुळे त्यांच्या अपेक्षेला, आपल्या सगळ्यांच्या अपेक्षेला ते खरी उतरत आहे. पण मराठी मुलगी असल्यामुळे आपल्या सगळ्यांना वाटतं की ठीक आहे तामिळनाडूमध्ये टॉलिवूडमध्ये नाव कमवले, पण मराठीमध्ये येण्याचं काय तुझं नियोजन आहे किंवा काय ठरलं आहे किंवा काय ठरवत आहेस? हो, खरं तर आपण महाराष्ट्रातले आहोत, आपला जन्म महाराष्ट्रातला आहे म्हणून कोणाला वाटत नाही आपण मराठीत काम केलं पाहिजे आणि हे माझी सुरुवातीची इच्छा होती. पण ती दुर्दैवाने ती पूर्ण झाली नाही. सुरुवात माझी तमिळ इंडस्ट्रीमध्ये झाली. पण मी माझी खूप इच्छा आहे मनापासून की मी मराठीमध्ये काम करावं आणि ते सर्व जे माझे चाहते आहेत त्यांना पाहायला मिळावं. त्यासाठी मी लवकरच आत्ता येत्या 2021 माझा चित्रपट आणि अल्बम दोन्ही येत आहे. हो, अतिशय चांगली खबर, बातमी, गोड बातमी दिवाळीला अपेक्षेने सांगितली की आपली मराठी मुलगी मराठीमध्ये चमकली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट जी राष्ट्रीय भाषा आहे आपली अपेक्षा, हिंदी. हिंदीमधलं काही सुरू आहे का? म्हणजे कुठली काय ऑफर आली आहे का किंवा तू कुठं प्रयत्न करतेस का किंवा आलं तर करायचं की नाही, काय तुझं प्लॅन आहे? हो, खरं सांगायचं म्हणजे माझं जेव्हा तमिळमध्ये सिलेक्शन झालं त्यावेळेस मला हिंदीमधून ऑफर आली होती आणि त्यावेळेस माझं शूट वगैरे काही झालेलं नव्हतं. पण असंच माझी न्यूज पाहून मला ऑफर आली होती. हो, हिंदीमध्ये. पण त्यावेळेस माझ्या डोक्यात होते की सुरुवातीला काहीतरी चॅलेंज घ्यायचं आहे मला आणि हिंदी मी सहजासहजी बोलू शकते, काम करू शकते. म्हणून मी हिंदीमध्ये सांगितलं की नाही, मी करणार आहे. पण माझी इच्छा आहे की मी सुरुवात काहीतरी मोठी केली पाहिजे, त्यामुळे मी त्यावेळेस हिंदीला नको म्हणले आणि माझं तमिळ शूट लगेच चालू झालं त्यावेळेस. हो, तर ही अपेक्षा, तिने ज्या ज्या अपेक्षा केल्या त्या पूर्ण झाल्या आणि पूर्ण होत असंच आपल्या सगळ्यांना वाटत असेल. अपेक्षा, शेवटचा प्रश्न, अनेक मुली तुझ्यासारख्या सिनेक्षेत्रामध्ये, अभिनय क्षेत्रामध्ये आपलं करिअर घडवू इच्छितात, त्यासाठी प्रयत्न करत असतात, तर त्यांना जे नवोदित आहेत न्यू कमर्स, तर त्यांच्यासाठी तू काय संदेश देशील? कारण त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं आहे की बा मुलींनी आलं पाहिजे का, कशा पद्धतीने आलं पाहिजे की येऊ नये, काय काय इथं रिस्क आहेत, काय काय धोके आहेत वगैरे थोडंसं तुझ्या अनुभवावरून सांगितलीस तर नवीन मुलींसाठी ते उपयुक्त ठरेल. हो, नक्कीच हे सांगावं वाटेल मला, कारण की माझं वडिलांमुळे मला सुरुवातीला खूप सोपं गेलं आणि त्यानंतर माझं काम पाहून मला चांगल्या ऑफर आल्या, मी चांगलं काम केलं. पण तसं जर पाहायला गेलं, जर कोणाला चांगला म्हणजे पाठिंबा नसेल किंवा कोणाला या लाईनमध्ये ओळखी नसेल, बॅकग्राऊंड नसेल, तर त्या मुलींनी किंवा मुलांनी या लाईनमध्ये
होऊ शकतो आणि झालेलं आहे. मी ऐकलं आहे, माझ्या जवळच्याच बरेच जण आहेत ज्यांनी काम केले, त्यांनी माझ्याबरोबर शेअर केलं आहे किंवा मी त्यांचं पाहिलं आहे. नक्की त्यांच्याबरोबर म्हणजे काय काय धोका करण्यात आला आहे किंवा त्यांना काय त्रास झालेला आहे, फसवणूक. त्यासाठी मला असं वाटतं की ज्यांना खरंच काही बॅकग्राऊंड असेल तर त्यांनी या लाईनमध्ये यावं आणि काम करावं, आणि जर नसेल तर त्यांना खूप संघर्ष करावा लागेल असं मला वाटतं. म्हणून तुम्ही विचार करून या लाईनमध्ये यावं तर तुमचं करिअर नक्कीच चांगलं होईल. अतिशय मोलाचा सल्ला जे नवीन येऊ इच्छितात त्यांना अपेक्षा दिला, स्व अनुभव सांगितला, तिच्या काही मैत्रिणींनी तिच्यासोबत शेअर केलेला अनुभव सांगितला. अपेक्षा, माय मराठीच्या 9 कोटी दर्शकांच्या वतीनं तुला खूप खूप शुभेच्छा, दिवाळीच्या शुभेच्छा. तू पण आमच्या दर्शकांना शुभेच्छा देऊन हा ही छोटीशी मुलाखत थांबवूया अशी मला वाटतं. माय मराठीच्या सर्व प्रेक्षकांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा. हो, सर्वांनी काळजी घ्या आणि कोरोनासारखा रोग सध्या आणखी कमी झालेला नाही आहे तर सर्वांनी दक्षता घ्यावी, मास्क वापरावा आणि कुठे गेलं तरी सेल्फ डिस्टन्स मेंटेन केला पाहिजे असं मला वाटतं आत्ताही. आणि ती सर्वांनी काळजी घ्या आणि शक्य होईल तेवढं दिवाळीमध्ये फटाके वगैरे हे अशा प्रकारचं ध्वनी प्रदूषण असेल काही असेल याची काळजी घ्यावी, दुसऱ्यांना इतरांना त्रास व्हावा अशी दिवाळी करू नये अशी माझी सर्वांना विनंती आहे. आणि माय मराठीचे आणि सरांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी इतका चांगला योग घडवून आणला आणि चॅनलशी माझी मुलाखत घेतली आणि मला खूप छान वाटतं आहे पुन्हा एकदा भेटून. आणि नक्कीच आपण येत्या 2021 पुन्हा भेटणार आहोत मराठी अभिनेत्री म्हणून, त्यावेळेस मी माझं काम पण दिसेल आणि मी पण नक्की भेटायला येईल या चॅनलवर. तुला वारंवार यावंच लागणार आहे, हा त्रास आम्ही देणारच आहोत कारण आम्हाला बघायची तुझी प्रगती काय काय होईल. उद्या तू मराठीत यायचे, तुला हिंदीमध्ये यायचे, वेगवेगळ्या भाषांमध्ये यायचे. तुला पुन्हा एकदा आमच्या तमाम दर्शकांच्या वतीनं तुला शुभेच्छा, आल्याबद्दल धन्यवाद, नमस्कार.